वेलकम डियर स्टूडेंट्स। तिलकनगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट। वेलकम टू अवर सेकंड क्लास, यूनिट 1.1। बाउंस ए बॉल। बाउंस ए बॉल टू रीना, बाउंस ए बॉल टू रीना, एस आई गॉट इट, एस आई गॉट इट, बाउंस इट टू वीना, bounce it to Veena, yes I got it, yes I got it, bounce it to Sagar, bounce it to Sagar, yes I got it, yes I got it, bounce it to teacher, bounce it to teacher, oh no I missed it, oh no I missed it. आता आपण कविता बघितली आणि ऐकली, तर आता कवितेचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे। या कवितेतील चेंडू हा रीना, वीणा, सागर व टीचरांकडे उडी मारून टप्पा खाऊन जातोय। पण या कवितेत हे सगळे चेंडूशी दंगामस्ती करताय असा पण अर्थ आहे बरं का। बघा, आता हा चेंडू उडी मारून रमाकडे, रीनाकडे गेलाय। बघा, बाउन्स ए बॉल टू रीना, बाउन्स ए बॉल टू रीना, म्हणजे तो चेंडू उडी मारून रीनाकडे गेला। मग रीनाकडे चेंडू गेल्यावर ती काय म्हणते बघा, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट, म्हणजे तो चेंडू मला मिळाला, काय मी पकडला। आता बघा, आता हा चेंडू कोणाकडे जातोय, वीणाकडे। बघा, बाउन्स इट टू वीणा, बाउन्स इट टू वीणा, म्हणजे हा चेंडू उडी मारून आता कोणाकडे गेलाय, वीणाकडे। तर ती काय म्हणते बघा, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट, म्हणजे ती म्हणते की हो हो तो मला मिळाला किंवा तो मी मिळवला। आता बघा, कोणाकडे गेलाय, हा सागरकडे। बघा, बाउन्स इट टू सागर, बाउन्स इट टू सागर, सागर पण म्हणतोय की तो चेंडू माझ्याकडे येतोय, काय तो उड्या मारत सागरकडे गेला आहे। आता सागर काय म्हणतोय बघा, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट, म्हणजे सागर पण म्हणतोय की हा चेंडू उड्या मारत आलेला आहे, तो मला मिळाला। आता बघा, कोणाकडे गेलाय हा चेंडू, आणि इथे नेमकी गंमत झाली आहे बरं का। बघा, टीचरांकडे गेला आहे। तर बघा, बाउन्स इट टू टीचर, बाउन्स इट टू टीचर, म्हणजे तो टीचरांकडे सुद्धा गेलेला आहे उड्या मारत मारत टप्पा खात खात। पण इथे काय बघा, गंमत झाली आहे, टीचर काय म्हणतात बघा, ओ नो आय मिस्ड इट, ओ नो आय मिस्ड इट, म्हणजे अरे रे रे हा चेंडू मी मिळवू शकले नाही, तो पकडू शकले नाही। इथे बघा, मिसचा अर्थ काय आहे, गमावणे किंवा त्याला म्हणजे पकडू शकले नाही बुवा असं। तर टीचर म्हणतायत की मुलांनो, हा तुमच्यासारखा मला चेंडू पकडता आला नाही। कळली का तुम्हाला ही कविता, तिचा अर्थ समजला का। तर आता आपण, हा बघा इथे खाली बी पार्ट दिसतोय बघा, हा तर त्याचा आपण खाली जे शब्द आहेत ते काय करायचे आहे ते बघूया। बघा, रिप्लेस द वर्ड बाउन्स विथ द वर्ड्स गिवन इन द बॉक्सेस अँड सिंग अगेन, म्हणजे आता आपण इथे हे बाउन्स हा शब्द घेतलेला आहे, तर त्या ठिकाणी बाउन्सच्या ऐवजी काय करायचं आहे, रोल हा शब्द घ्यायचा आहे, म्हणजे रोल अ बॉल टू रीना असं म्हणायचं। तसंच ते सगळीकडे बाउन्सच्या ऐवजी तो शब्द वापरायचा। आता हिट हा शब्द सुद्धा तसाच बाउन्सच्या ऐवजी वापरायचा, थ्रो किक हे सुद्धा शब्द असेच वापरायचे आहेत। समजलं का तुम्हाला। तर आता ही कविता सगळ्यांनी छान पाठ करायची आहे आणि म्हणायची आहे, समजलं। धन्यवाद।